नमस्कार मंडळी, मी स्मिता। आज पुन्हा खरं तर रिपेरीज, कारण काय आहे की आपण कचरा फार वाढवतो आणि तो टाकण्यासाठी फार कष्ट घेतो, त्यापेक्षा काही गोष्टी आपण वापरल्या, रियूज केल्या तर कसं होईल। खरंच पहा, कपड्याचा तर ढीग आपल्याकडे एवढा जास्त होतो की तो विल्हेवाट लावता लावता पुरेवाट होते। तर त्यापैकी मी माझे दोन टॉप्स दुरुस्त केले। ते कसे दुरुस्त केले? अगदी झटकी पट, वेळ कुठे असतो आपल्याला हल्ली, फार वेळ काढू काम होतच नाही आपल्याकडं, मी समजू शकते, पण झटकी पट माझे टॉप मस्त दुरुस्त झाले। पहा कसे ते, आणि कसं वाटलं सांगा, तुम्ही केलं का ते, ते पण सांगा। हां मंडळी, हा टॉप मला खूप ढिल्ला होत होता, म्हणजे इथून हे सगळं असं उघडं पडायचं, इकडून इकडून दोन्हीकडून, आणि एकंदरीनच मी बारीक झाल्यामुळे सगळीकडून दगडा वाटायचा तो ड्रेस। तर तो मी कसा टाईट केला अगदी थोडक्यामध्ये ते सांगते। हां तुम्हाला दिसत असेल तर हा पाहता हा माझा ड्रेस, सो इथून सुद्धा खूप डगळा वाटायचा, तो आता दिसत नाही। त्याला मी एक छोटीशी ट्रिक केली, अगदी छोटीशी ट्रिक केली। तुम्हाला आधी खरं तर डगळा दाखवायला होता, पण मी घाईघाईने तो शिवला। आणि आता हा गोल गळ्याचा टॉप, हा सुद्धा खूप डगळा बसत होता, असा पडत होता इथून इथून, बरं का। मग आपण असा विचार करतो इथून शिवू इथून शिवू, आणि एकच गोंधळ, तो काय नीट होत नाही। आणि असंच मी काहीतरी ट्रायल करताना मला नवीन आयडिया सापडली, तर मी काय केलं ते दाखवते। आधी तुम्हाला हा ड्रेस कसा आता नीट बसतो आहे दाखवते। आता हा बघा, तुम्हाला कुठं ढगळा वाटतो आहे का? अक्षरशः काठीला घातल्यासारखा वाटत होता ड्रेस, तो आता अगदी व्यवस्थित बसतो आहे, मला व्यवस्थित दिसतो आहे। तुम्हाला दाखवते मी त्याला काय आयडिया केली ते। हा पहा, हा जो त्रिकोणी भाग आहे ना गळ्याचा, तर इथून मी टेप घातली। आपण जर कडेने साईडने असं हे करायला लागलो तर ते होत नाही बरं का, खूप त्रासाचं होतं, नीट टेप बसत नाही। ही एकदम मस्त आयडिया आहे। हे असं तुम्ही, हा जो गळ्याकडचा भाग आहे, आता त्रिकोणी गळा आहे, हा गळ्याकडचा भाग आहे, इथं मी टीप इथपासून इथंपर्यंत घालणार, एक विधभर साधारण तेवढी मला पुरते। तुम्ही तुमची बघा कमरेकडनं आणि एकंदर कसं आहे ते, पण एवढी मला पुरते, साधारण विधभर टीप घातली मी, थोडी जास्त घालणार, विधभर आणि एक चार पाच बोटा एवढं अंतर इतकी मी टीप घालणार, म्हणजे साधारण एक फूटभर येईल गळ्यापासून। तुम्ही तुमचा अंदाज घेऊन करा, पण तेवढ्याने सुद्धा इतकं छान हे होतं। आता आतून टीप घालताना, आतून टीप घालताना आता हा गळ्याकडचा भाग आहे, हा गळ्याकडचा भाग आहे, हे अर्धा इंच, हे अर्धा इंचाचं हे आहे, म्हणजे टोटल एक इंचानी घट्ट झाला ड्रेस। तर इथून मी टीप मारली आणि ही मी अशी लांबवर मारली, अजून थोडीशी मारणार आहे म्हणजे अगदीच मस्त बसेल। तर साधारण एक फुटापर्यंत मारणार बरं का, म्हणजे पूर्ण कमरेपर्यंत ते छान बसतं। आणि मागे अगदी कमी कमी करत आणायची अशी, म्हणजे पाठीमागून कळतही नाही टीप घातलेली, समोरून बघितलं तर टीप घातलेली कळत पण नाही, आणि डिझाईन वगैरे व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं, छान दिसतं, काहीही गडबड नाही, आणि अक्षरशः 5 मिनिटात तुमचा ड्रेस दुरुस्त होऊन जातो। कितीही डगळा वाटत असला तरी सहज दुरुस्त होतो। दाखवते, हा चौकोनी गळ्याचा ड्रेस आहे पहा, सॉरी गोल, असा गोल आहे, तर गोल असल्यामुळे याला मला समोर आणखी त्याचं हे आहे, डिझाईन आहे। तर मी इथं जर प्लेट घातली असती तर हे डिझाईन मार खाल्लं असतं, डिझाईनवरती गडबड झाली असती, कारण हे पेंटिंग आहे त्यामुळे
मम्मी काय आयडिया केली की पाठीमागच्या गळ्याकडे टीप घातली. ती अशी एक, आता हे मी जवळजवळ 1.25 इंच घेतलं कारण हा जास्त डगळा होतोय ड्रेस. साधारण 1.25 इंच घेतलं म्हणजे 1.5 इंच ते घट्ट होईल. आणि तिथून साधारणपणे मी 10-11 इंचापर्यंत ते कमी 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 करत नेऊन हे करणार, टीप घालणार. आणि तो ड्रेस घातलेला मी तुम्हाला दाखवते. ही पाठीमागची बाजू आहे बरं का, ही पाठीमागचा गळा आहे, त्याला मी अशी टीप घालते आहे. आणि मग ती पूर्ण घालून झाली की इस्त्री केल्यावर ती ओळखू पण येणार नाही. दाखवा गा, हे हा शिवायचा म्हणजे मग तो बाहेर असा असा हे होत नाही. बघा बरोबर डगळा वाटतोय का ड्रेस, आम्ही अल्टर केलेला लक्षात तरी येतोय का? पहा बरोबर अल्टर केलेला लक्षात तरी येतोय का कसा बसताय.